powered by Techno. सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने अद्याप जाहीर न झाल्यामुळे पृथ्वीराज पाटील असतील, जयश्री वहिनी पाटील असतील, या दोघांच्याकडून उमेदवारीची दावेदारी मानली जाते. मात्र आता अंतिम क्षण आहे, काही वेळात उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आपण जे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत, जयश्रीताई मदन पाटील यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. वहिनी, मला सांगा कशा पद्धतीनं तुम्ही भूमिका आहे तुमची सांगली विधानसभा उमेदवारीबाबत. सांगली विधानसभा उमेदवारीबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागितलेलीच आहे आणि पक्षश्रेष्ठी नक्कीच आमचा विचार करतील. आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि जनतेची ही उमेदवारी असणार आहे, कारण मागच्या वेळी आम्हाला थांबवलं गेलं होतं, आम्हाला आश्वासित केलं होतं, त्यामुळे मागच्या वेळी आम्ही थांबलो, त्यामुळे ह्यावेळेला आम्ही लढणार हे निश्चित. कारण मदन भाऊ गेल्यानंतर गेली 8 वर्ष आमचे कार्यकर्ते असू दे, मदन भाऊ युवा मंच असू दे, सांगलीवर जी संकट आली, करोना असू दे, महापूर असू दे, तर आम्ही रस्त्यावर होतो आणि महापालिकेच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही करोडोंची कामं आमच्या नगरसेवकांनी केलेली आहेत, त्याच्या जोरावरच आम्ही ही उमेदवारी मागत आहोत. आणि इथून पुढच्या काळातसुद्धा सांगलीच्या जनतेसाठी आम्ही जनसेवा करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. विद्यमान खासदार विशाल पाटील असतील, आमदार विश्वजित कदम असतील, यांच्या भावना तुमच्या भूमिकेबद्दल काय आहेत आणि तिकीटाबाबत? नाही, त्यांच्या भावना आहेतच आणि त्यांनी आम्हाला दोघांची उमेदवारी असल्यामुळे एक दोघांना आमदार करायचं आहे, पण एकानी MLC घ्यावी व एकानी लढावं, पण मागच्या वेळी आम्ही थांबलो, त्यामुळे ह्या वेळेला त्यांनी MLC घ्यावी अशी आमची इच्छा आहे. म्हणजे पृथ्वीराज पाटील यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनीसुद्धा उमेदवारीची दावेदारी मागितलेली आहे, पक्षाकडे त्यांनी तिकीट मागितलेले आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? पक्षाने जर उमेदवारी त्यांना दिली तर तुमची पुढे भविष्यात भूमिका काय असेल? नाही, महिला म्हणून मी उमेदवारी मलाच द्यायला पाहिजे ह्याच्यावर मी ठाम आहे, पण पक्षाने पक्ष आमचा नक्कीच विचार करेल अशी आम्हाला खात्री आहे. तिकीट जर नाही मिळालं तर कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही सकाळपासून जाणून घेत आहात, गेल्या महिन्यापासून तुमच्याबरोबर कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत, कार्यकर्त्यांचं काय सुरू आहे आणि तुमची भूमिका काय असणार भविष्यात जर तिकीट तुम्हाला दिलं नाही आणि पक्षानं डावललं तर? कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनतेच्या भावनावरच माझी उमेदवारी आहे, त्यामुळे मी लढणार एवढे निश्चित आहे. नक्कीच आपण पाहू शकता पक्षानं मला तिकीट द्यावं, पक्षानं तिकीट जरी दिलं नाही तर कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनतेची भावना लक्षात घेऊन यंदा 2024 विधानसभा निवडणूक सांगलीतून मी लढवणारच असा ठाम निर्धार जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. आता पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.